विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की बदल हा सृष्टीचा नियम आहे, म्हणजे निसर्गामध्ये बदल हा होतच असतो। काही बदल असे असतात जे नैसर्गिक असतात, म्हणजे आपोआपच होतात, जसे रात्रीनंतर दिवस उगवणे आणि दिवसानंतर पुन्हा रात्र होणे, हा बदल जो असतो त्याला म्हणतात नैसर्गिक बदल। दुसरा बदल असे आहे की जे मानवनिर्मित किंवा कृत्रिम बदल असे म्हणतो, जसं मातीपासून मडके बनवणे, आट्यापासून चपात्या वगैरे बनवणे, अन्न पदार्थ बनवणे, हे कृत्रिम बदल आहे। परंतु आज आपण इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयाच्या रासायनिक बदल व रासायनिक बंधन याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आपण सुरुवातीला रासायनिक बदल आणि भौतिक बदल याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। तर रासायनिक बदल म्हणजे काय? तर जेव्हा मूळ वस्तूपासून नवीन वस्तू मिळते आणि त्या नवीन वस्तूपासून मूळ वस्तू मिळू शकत नाही, अशा प्रकारच्या बदलाला म्हणतात रासायनिक बदल किंवा कायमस्वरूपी बदल। उदाहरण, कैरीपासून आंबा बनणे, म्हणजे काय होते की कैरीपासून जेव्हा आंबा बनतो तर आंबा बनल्यानंतर त्यापासून कैरी पुन्हा मिळवता येत नाही। तर अशा प्रकारचा जो कायमस्वरूपी म्हणजे मूळ वस्तूपासून नवीन वस्तू जी मिळाली त्यामध्ये पुन्हा आपल्याला बदल करता येत नाही, अशा प्रकारच्या बदलाला रासायनिक बदल किंवा कायमस्वरूपी बदल असे म्हणतात। दुसरा बदल भौतिक बदल, यामध्ये काय होते की जेव्हा मूळ वस्तूपासून नवीन वस्तू बनते आणि नवीन बनलेल्या वस्तूपासून पुन्हा मूळ वस्तू आपल्याला मिळवता येते, अशा प्रकारच्या बदलाला म्हणतात भौतिक बदल। उदाहरणार्थ बर्फाचे पाणी मिळणे आणि पाण्यापासून पुन्हा बर्फ मिळणे, पा ते कसं? तर बर्फाला समजा आपण उष्णता दिली तर काय होते, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होते, आणि जेव्हा पाण्याला पुन्हा दाब दिला किंवा त्याला थंड केलं तर त्यापासून पुन्हा बर्फ मिळवता येतो। अशा प्रकारे आपण मूळ वस्तूपासून नवीन वस्तू आणि नवीन वस्तूपासून मूळ वस्तू मिळू शकतो, अशा प्रकारच्या बदलाला भौतिक बदल असे म्हणतात।